नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. भोर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जातीवाचक वादग्रस्त वक्तव्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. याप्रसंगी निषेध व्यक्त करून तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट. भारत देश तर मानतोच मानतो, पण बाकीच्या जगाने सुद्धा आज त्यांना लीडर मानले. कुठल्या देशाचं युद्ध झालं, कुठल्या देशात काय चुरचूर झाली, तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी उपस्थिती घालतात. आपण पूर्वीचा काळ पाहिलाय, त्याच्या आधी मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तर त्यांच्या तोंडातून कधी शब्द निघत नव्हता. कदाचित निघत असत, बोलायचे हुशार असतील, पण त्यांचं लांबमर्यादा होतं, कारण त्यांना या राहुल गांधींच्या आईच्या आदेशाखाली त्या ठिकाणी काम करावं लागत होतं. त्यामुळं त्यांना स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा त्या पदाकरता न्याय द्यायला त्यांना जमत नव्हतं. आणि आज कोणी नीट विचार केला तर काँग्रेसची दोन चार दिवसात जे निवडणुकीचे लोकसभेचे सर्वे आले आहेत, ते सर्व सर्वे 400-425 जागांच्या पुढं दाखवतात. सर्व सर्वे आणि